राजकारणात नसताना व्यवसायात असताना त्या व्यवसायातून दोन पैसे मिळवल्याच्या नंतर त्या पैशाचा विनियोग ज्यांच्यापर्यंत विकास पोहोचला नाही, ज्यांच्यापर्यंत स्वातंत्र्याचा अर्थ पोहोचला नाही, अशा लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याच्या संबंधीची भूमिका जिजाऊ या शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या वतीने निलेश आणि त्यांचे सहकारी करतायत. तुम्ही म्हणालात की तारे सम्राट मंत्री, पण तारे सम्राट निलेश सांबरे म्हणायला पाहिजे. निलेश रस्ता पण काही एवढा सोपा नव्हता, आज पण तेवढा सोपा नाही, फार धडाडीने पोरग उभा आहे. सामान्य माणसाच्या पालघरातल्या घरातल्या माणसामध्ये जाऊन निवड डोकवूनच नाही निलेश भाऊ, आपण त्याचे खरे दुःख पाहून जे काही काम सुरुवात केली निश्चितच हे आमदारापेक्षाही मोठी ताकद आहे. एक ध्येय असत, एक मार्ग असतो, एक प्रवास असतो. ध्येय गाठण्यासाठी मार्गावर पुढे जाताना संघर्षही होतो, पण तो संघर्ष जेव्हा समाजातील अवघ्यांच्या भल्यासाठी असतो तेव्हा तो संघर्षही हवा हवासा वाटतो. ध्येय जेव्हा समाजातील अवघ्यांच्या सक्षमीकरणाचं असतं तेव्हा ते गाठण्यासाठी जे काही करावं लागतं त्याचा त्रासही वाटत नाही. प्रवास जेव्हा स्वतःसाठी नाही तर इतरांच्या भल्यासाठी असतो तेव्हा कितीही अडथळे आले तरी त्याचं काहीच वाटत नाही. निलेश भगवान सांबरे यांचं ध्येय ते गाठण्याचा मार्ग आणि त्या मार्गावरचा प्रवास हा असाच काहीसा आहे. अवघ्यांना प्रेरणा देणारा, समाजातील प्रत्येकाला स्वतःच्या पायावर उभं करणारा, संघर्षमय प्रवासात सातत्याने मार्गात येणारे अनेक विघ्न आणि तरीही त्यातून घडवलेली एवढी मोठी उभारणी म्हणजे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणता येईल. महाराष्ट्राच्या कोकण विभागाकडे असलेला पालघर जिल्हा, या संपूर्ण पालघर जिल्ह्यात ना वीज, ना पाणी, ना रुग्णालय अशा अनेक मूलभूत हक्कांपासून वंचित असलेल्या पालघर जिल्ह्याचा विकास कधी होणार? येथील आदिवासी गोरगरीब लोकांना त्यांचे मूलभूत हक्क कोण मिळवून देणार? असे अनेक विविध प्रश्न कायमच मनाला भेडसावत असतात. ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी निलेशजी भगवान सांबरे यांनी सन 2008 साली जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेची स्थापना केली. कोकण तसा निसर्गाची कृपा असूनही सर्वांगीण विकासापासून वंचित राहिलेला भाग, या कोकणातील सर्व घटकांच्या सक्षमीकरणाचा व सर्वांगीण विकासाचा वसा घेऊन समाजसेवक निलेश भगवान सांबरे हे त्यांच्या स्वकमाईतून समाजसेवेच्या तत्वाच्या आधारे गेली 14 वर्ष जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून कार्यरत आहेत. समाजातील प्रत्येकाला त्याचा हक्क मिळवून देणे, प्रत्येक वंचित व्यक्तीला त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करणे, शैक्षणिक पायाभूत सुविधा, उत्तम आरोग्य सेवा, महिला सक्षमीकरण आणि स्वयंरोजगार अशा विविध माध्यमांनी वंचित असलेल्यांना सक्षम करणे हे जिजाऊ संस्थेचे ध्येय आहे. कुपोषण. सन 1992-93 मध्ये जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम व अविकसित भाग म्हणून ओळख असणाऱ्या वावर वांगणी गावात कुपोषणाने जवळपास 51 बालकांचा मृत्यू झाला होता. शेकडो बालके कुपोषणाच्या विळख्यात अडकली होती. येथूनच निलेश भगवान सांबरेंच्या डोक्यात ठिणगी पडली. वावर वांगणी बालमृत्यूकांड झाला होता तेव्हा मला कुठेतरी सलसलत होत. माझा तालुका जव्हार आणि माझ्या तालुक्यामध्ये जर बाल कुपोषणाने बाळ मरत असतील तर माझा उपयोग काय जीवनामध्ये, या गोष्टी मनामध्ये खदखदत होत्या. हे चक्र कुठेतरी थांबलं पाहिजे यासाठी त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सांबरे यांनी विक्रमगड तालुक्यातील झडपोली या ठिकाणी श्री भगवान महादेव सांबरे हे 100 बेडचे 24 तास सुरू असलेले निशुल्क रुग्णालय 2017 पासून सुरू केले. एकही रुग्ण आर्थिक परिस्थितीमुळे आरोग्य सुविधांअभावी दगावला जाऊ नये यासाठी मोफत सुसज्ज रुग्णालय, रुग्णवाहिका सेवा ही चालवण्याबरोबरच आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे करण्यास सुरुवात केली. श्री भगवान महादेव सांबरे या रुग्णालयात महिला प्रसूती, गर्भपिशवी, डायलिसिस व इतर आजारांवरील शस्त्रक्रिया देखील या मोफत केल्या जातात. महिला व बालकांसाठी विशेष कक्ष, NICU, एक्सरे, रक्त तपासणी, सोनोग्राफी, डायलिसिस, ICU इत्यादी अत्याधुनिक वैद्यकीय सेवा मोफत उपलब्ध आहेत. पालघर व ठाणे जिल्ह्यामधील महिलांच्या कॅन्सर तपासणीसाठी प्रतिवर्षी किमान 100 शिबिरे घेण्यात येतात. तसेच महिलांना व निदान झालेल्या कॅन्सरग्रस्तांना
टाटा रुग्णालयात उपचारासाठी सहकार्य केले जाते. हे करत असताना काय कुठून डोनेशन वगैरे घेऊन सीएसआर घेऊ नका. आपल्या घरातील व्यक्ती आहे ते समजून आपल्या व्यवसायातून आलेल्या पैशातूनच अगदी सूर्यप्रकाश इतका प्रामाणिकतेने काम केलं जात. प्रतिवर्षी ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये दिव्यांगांना कृत्रिम हात, कृत्रिम पाय, पोलिओग्रस्तांना कॅलिपर्स, कुबडी तसेच व्हीलचेअर या साधनांचे मोफत वाटप करण्यात येते. वाढदिवसाच्या दिवशी मकर नानसपुरे आले होते विक्रमगडला आणि वसंत डावकर साहेब, त्यावेळेस मी भाषणात बोललो का बाबा मला कधीतरी वाटतं ठाण्याची शाळा बघून सिंगान्या का इथे गरिबांच्या मुलांसाठी सिंगान्या सारखे स्कूल तयार झाली पाहिजे. आणि म्हटलं मेल्यानंतर कोण बघतं, आई वडील काय बघणार आहेत, आई माझी जिवंत असतानाच शाळा झाली पाहिजे. त्याच वर्षी 15 मी शाळा चालू केली विक्रमगडला. आदिवासी शेतकरी शेतमजूर या वर्गाला अत्याधुनिक शिक्षणाचा परिस्पर्श होण्यासाठी सध्या 7 CBSE निशुल्क शाळा चालवण्यात येत आहेत. या शाळांमध्ये कला वाणिज्य महाविद्यालय JEE नेट परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांकडून व तज्ञ प्राध्यापक वर्गामार्फत मोफतरित्या करून घेतली जाते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत म्हणून पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी 25 लाख वयांचे मोफत वाटप केले जाते. काही माणसांच्या बाबतीत असं नेहमी घडतं की ती फार जवळ असली की आपल्याला त्यांची उंचीच कळत नाही, त्याकरता आपण स्वतः 4 पावलं दूर राहून त्यांच्याकडे पाहायला पाहिजे. त्यांची उंची कंपास पेटीतल्या 6 इंची पट्टीने मोजता येणार नाही. त्याला ती त्यांची उंची मोजायची असेल तर आपल्या काळजाचा सारा पे काढावा लागेल आणि मग त्यांची उंची मोजावी लागेल. आपल्या समाजातील मुलंही MBBS झाली पाहिजे, त्यासाठी नीटची तयारी इथे केली जाते. IIT पुरं गेली तर करोडो रुपयाचे पॅकेज घेतील आणि आपल्या भागातच तो पैसा येणार आहे, कारण आपल्याला चारही बाजूने विद्यार्थी झाले पाहिजे आणि चांगल्या प्रकारे त्यांना क्लासेस देऊन त्यांना लहानपणापासूनच आपल्याला काय घडायचंय ते त्यांना स्वप्न देऊन स्वप्न दाखवली तर पाहिजेत का नका आमच्या भागातील लोकांना. नाहीतर कोणी जर स्वप्नच बघितली नाही किंवा स्वप्नाची कल्पनाच नसेल तर माणूस काय बघेल, तलाठी होईन मी, ग्रामसेवक होईन, मुलगी असेल तर नर्स होईन किंवा शिक्षक होईन, याच्या पलीकडे स्वप्न आमच्या बांधवांनी बघितली पाहिजे. त्यासाठी CBSE चालू आहे. 2013 नंतर जेव्हा स्वस्थेचं काम वाढतंय, समाजाची सेवा वाढते, स्ट्रक्चर दिसते लोकांना, काय चांगलं सुसज्ज रुग्णालय केलं का जिथे पैसे दिले घेतले जात नाही, हॉस्पिटल शाळा दिसते का जी महाराष्ट्रात निमित्त म्हणेन देशात पण अशी शाळा नसेल का जिथे पेन पण विकत घ्यायला लागत नाही आणि गरीबातला गरीब ज्याला आई वडील नाही तो मुलगाही आनंदाने आपल्या घरी आहे असं म्हणू शकतो. कचऱ्याच्या आवाढव्य डोंगराच्या पायथ्याशी राहणारी झोपडपट्टी म्हणजेच दुर्गावाडी शिक्षणापासून वंचित राहिलेली पोकळी भरून निघावी यासाठी त्यांच्या सर्व स्तरावरील गरजा जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था पूर्ण करत आहे. दिव्यांग मुलांची निवासी शाळा 2016 उभारण्यात आली. आजपर्यंत 151 आदिवासी दिव्यांग मुले दत्तक घेऊन त्यांच्या संपूर्ण शिक्षणाची, राहण्याची, जेवणाची, शैक्षणिक साहित्य व इतर सर्व सुविधांची व्यवस्था ही संस्थेमार्फत मोफत करण्यात आली आहे. जेव्हा मला समाजामध्ये काहीतरी करायचंय, IAS IPS घडवाय, त्यावेळेस या अंध स्कूलच्या 5 मुली आपल्या UPSC शिक्षण घेत आहेत आणि होतील 5 च्या 5 जिल्हाधिकारी म्हणून बघायला भेटतील नक्कीच, मी तुम्हाला खात्रीलायक सांगतो. स्पर्धा परीक्षा माझ्या डोक्यात आहे, काय तो क्षण मला आठवतो 2013 आज का मला जागृत झालो 30 जानेवारीला, का माझ्या बाजूला चहल साहेब होते, इकबाल सिंग चहल होते, बांगर साहेब होते, राज्याचे अप्पर मुख्य सचिव होते. ते बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं का माझ्या भागातील, माझ्या कोकणातील अधिकारी बाजूला बसला असता तर मला किती आनंद झाला असता. किंवा कोकणातील या जिल्ह्यातील, पालघर जिल्ह्यातील एखादा पोरगा अभिजित बांगर साहेबासारखा जर IAS असता आणि तो जर पहिला जिल्हाधिकारी असता तर नक्कीच या जिल्ह्यामध्ये कुपोषणाचा विषय राहू दे किंवा कुठलाही आरोग्याचा विषय त्यांनी पहिला मार्गी लावला असता. कोकणातील 5ही जिल्ह्यांमध्ये प्रशासकीय स्पर्धा परीक्षांसाठी खास प्रशिक्षण देऊन मोठ्या प्रमाणात अधिकारी घडावेत यासाठी MPSC UPSC मोफत निवासी प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली. आजवर 1000 मुलांनी याचा लाभ घेतलाय. तसेच स्पर्धा परीक्षांसाठी 42 मोफत वाचनालयांची सुरुवात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये करण्यात आली आहे. आजवर संस्थेच्या या उपक्रमातून UPSC व MPSC साठी केंद्रामधून 300 अधिक Class 1 आणि Class 2 अधिकारी झालेले आहेत. तसेच 500 अधिक विद्यार्थी हे खासगी नोकरीस देखील लागलेले आहेत.
निलेश भगवान सामरेंच्या स्वप्नांचा फायदा केवळ कोकणातील नाही तर अवघ्या महाराष्ट्रातील तळागाळातील दुर्बल घटकांमधील गुणवंतांना होत आहे. कोल्हापूरच्या स्वप्निल माने या तरुण गुणवंताचं उदाहरण पहा. प्रसंग असा आहे की मी आपण म्हणले की आपण असा असं झालेला आहे की येणे आहो मला जॉब करावाच लागला आहे की स्वप्निल काही वर्ष पोस्टपोन करतो. त्यावेळी आपण सांगितलं की आपण सांगितलं मी तुला चेक देतो त्या चेक वर तुला एवढी रक्कम द्यायची बघितली पण तुझ्या कॅलिबर आहे तुला युपीएससी करायचीच आहे. मी आपल्याला सांगितलं की आपण मला जी मदत लागेल ते घेईन चेक वगैरे काही नको आणि मग तुम्ही मागायचं जिजाऊ प्रवास सुरू झाला. मी ते जवळपास मे जून जुलै मे इथे होतो त्या पुण्याला मी जिजाऊ संस्थेतर्फे पहिल्या बॅचमध्ये पुण्याला गेलो आणि मला असं वाटतं की मागच्या मी जाणे फिरलो पहिल्या आठवड्याला इथं आल्यानंतर 2021 मध्ये आपला प्रवास कार्यक्रम झालेला होता इथं आल्यानंतर आणि त्यावेळी मी इथून आपल्याला शब्द घेऊन गेलो होतो की ज्यावेळी पुढल्या वेळेला रस्त्यावरती उभा राहण्यासाठी मी तेव्हा 100% अधिकारी म्हणूनच येईल. मला त्याचा अभिमान आहे की दिलेला शब्द पूर्ण केला आणि आपण इथं सुरुवात आहे. इथून पण असा असंख्य अधिकारी आपल्याला महाराष्ट्रभर किंवा देशभर जाणारच आहे आणि त्यासाठी ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता असेल ज्या ज्या गोष्टी माझ्याकडे होतील त्या 100% मी देण्याचा प्रयत्न करेन. मी तुमच्या हात द्या. अतिशय प्रतिकूलता सोबत कोणी नाही. सामाजिक स्थिती ही वाईटच पण या गुणवंताला जिजाऊ संस्थेची साथ लाभली आणि स्वप्निल माने यांनी गुणवत्ता आणि परिश्रमाच्या बळावर आपलं स्वप्न पूर्ण करून दाखवलं. जिजाऊ एमपीएससी यूपीएससी अकॅडमीच्या झडपोळे येते आणि नंतर संस्थेच्या सहकार्याने पुढे शिकणारे स्वप्निल माने सन 2021 केंद्रीय लोकसभा आयोगाच्या परीक्षेत संपूर्ण देशामधून 578 रँकने उत्तीर्ण झाले. पोलीस भरतीसाठी कोकणातील 5 जिल्ह्यांमध्ये 20 ठिकाणी पोलीस अकॅडमी चालवल्या जातात. त्यामधून आजवर 118 पोलीस नोकरीस लागले आहेत. आपली मुलं कशामध्ये कमी आहेत? खेळामध्ये आज नॅशनल लेवलला ॲथलेटिक्समध्ये आपल्या मुलं आहेत. अगदी ज्ञानेश्वर मोरगासारखा कवितासारखी मुलगी आहे. मनालीसारखी मुलगी कुस्तीमध्ये नॅशनल लेवलला आहे. तिची बहीण आहे. कबड्डीमध्ये आपली टीम अगदी दादरसारख्या मुंबईमध्ये पण येऊन आपली टीम विजयी होते. जिजाऊची कोकणाच्या मातीमध्ये तेवढी ताकद आहे. कोकणातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी दरवर्षी कोकणातील सर्वात मोठी कोकण वर्षा मॅरेथॉन देखील आयोजित करण्यात येते. प्रत्येक महिला ही सक्षम झालीच पाहिजे यासाठी 2336 महिला बचत गटांच्या माध्यमातून रोजगार प्रवण करणारे अनेक विविध उपक्रम हे राबवले जातात. तसेच महिलांना 187 पीठ गिरणी, 1575 शिलाई मशीन्स, 16 पत्रावळी मशीन्स, 1700 जास्त हातगाड्या, अगरबत्ती प्रशिक्षण, ब्रांच बनवण्याचे प्रशिक्षण, 200 महिलांना मोफत ऑटोरिक्षा प्रशिक्षण, 300 महिला मेहंदी व ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण देऊन अनेक माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. मी बोलतोय ना तर इथन बोलतोय. प्रत्येक गाव जसं अमूलने अनंतचं दूध हे 65 जेवढ्या लेवलला गेलं मी तुम्हाला खात्रीलेखपणे सांगतोय पुढील 15 कोकण असं समृद्ध होईल. कुठलंही इंटरनॅशनल प्रोडक्ट आपल्या कोकणामध्ये येण्याची गरज नाही. प्रत्येक गोष्ट हा इथला शेतकरी पुरवेल. विषय आपण आंबे तर देतोय, 4-5 देतोय, आंबे बाजायला लागलेले. त्याचबरोबर दूध आपण देणार, चिकन आपण देणार, ईग आपण देणार. प्रत्येक गोष्ट जी लागणार आहे. कोरोना काळात आपण बघितलं की जी खाणारी वस्तू आहे तीच मार्केट होते. बिल्डिंग नाही कोण घेत, घरं घ्यायला कोण जात नाही. माणसाला जगायला लागणारे अगदी तेल पण आपलीच लोक पोहोचवणार, भाजीपालाही आपलीच लोक पोहोचवणार. एवढं समृद्ध कोकण करण्याची ताकद या जिजाऊमध्ये आणि या विचारामध्ये आणि याच्यामध्ये 100% प्रामाणिकतेने हे काम केलं जाईल. हे काम खूप मोठं उभं होणार आहे. जसं राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी 400 केलं की ज्यावेळेस मोगलांचा अत्याचार चालू होता त्यावेळेस त्यांना ते गरजेचं होतं का हातात तलवार घेणे गरजेचं होतं. त्याप्रमाणे आता आपण हातात पेन घ्यायला सुरुवात केलेली आहे. विद्यार्थ्याच्या हातात पेन आणि वही जिजाऊने दिलेले. मातेच्या हातामध्ये घरात रिकामा राहून भाऊ रिकामा राहून तिने मातेने भावासाठी मदत केली पाहिजे. त्यासाठी ती पूर्ण दिवस काम केलं पाहिजे. समाजामध्ये आता आपण म्हणायला गेलं कोकण इथे फक्त भात शेती 20 काम असतं, 20 कापणी असते आणि 20 झोडणी असते. 60 काम करून 300 माणूस घरी असतो. त्याच्या हाताला आपण 365 काम देऊया. सांगलीला पूर झाला, कोल्हापूरला पूर झाला. आपल्या जिजाऊच्या टीम पहिल्या दिवशी लगेच तिथे हजर झाल्या.
अगदी 20,000 ब्लँकेट घेऊन 2,00,000 वह्या घेऊन आणि 4 डॉक्टरांच्या टीम विद्यार्थ्यांच्या प्रत्येक गावामध्ये जाऊन तपासण्या केल्या. एवढं करत असताना चिपळूणचा पूर झाला, पहिले जिजाऊची टीम महाडला दुर्घटना झाली, पहिले जिजाऊची टीम. कुठलाही माझा स्वयंसेवक कधी सांगत नाही का बाबा मी कसं जाऊ, माझ्या घरी आईला ताप आलाय का मला ताप आलाय. म्हणजे अगदी म्हणतात ना जिजाऊ स्वस्तीचं नाव ठरलं तर अभिमान होतात. जसं शिवाजी महाराजांनी सांगितलं का जायचे, तशा प्रकारे आपले लोकही समाजाची सेवा करण्यासाठी रात्री जातात, महिला पण जातात सोबत दिवस रात्र. कुठलाही माणूस आरोग्य किंवा शिक्षणाबाबत कधी अडत नाही. समाजावर जेव्हा संकट येतं त्यावेळेस कधी मागे पडत नाही. तर कोविड काळामध्ये पुरस्कार मला का दिला, माझे कार्यकर्ते जेव्हा 20 का 22 मला वाटतं मार्चला लॉकडाऊन डिक्लेअर झाला, दुसऱ्या दिवशी कार्यकर्ते प्रत्येक कार्यकर्ता हा ग्राउंडवरती उतरला. जे चालणारे बॉम्बे अहमदाबाद रोडला चालणारे होते, तिथे आमचे काशाचे कार्यकर्ते जिल्हा परिषद सदस्य होते, किनी मॅडम, रफिक गाची यांची पूर्ण, करमोडा साहेब यांची पूर्ण टीम कासा भागामध्ये नॅशनल हायवेवरती येणाऱ्या प्रत्येक माणसाला जेवण देत होते. नंतर तलासरीच्या बाहेर गुजरातला रोखले, मग राहण्याची व्यवस्था तवा इथे आश्रमशाळेत केली. तर अगदी लहान मुलाच्या दुधापासून संपूर्ण व्यवस्था आपले कार्यकर्ते करत होते. मुंबई आग्रा रोडला शहापूरचे कार्यकर्ते आमचे सुभाष राऊदे, हरीश राऊदे हे सर्व लोक व्यवस्था करत होते. पंकज, मोनिका, अजित हे तर पूर्ण भिवंडी शहरामध्ये घुसले. कारण गरिबांना खायला अन्न नव्हतं, प्रत्येकाच्या घरी 15 दिवस पुरेल इतकं अन्न आपल्या कार्यकर्त्यांनी घरटूघर दिलं. समाज आहे, समाजाला आपण नाही उपयोगीला पडणार तर कोण पडणार अशा वेळेस. त्यावेळेस मला कोणाला सांगायला टीका करण्याची नाही का कोण घरी होतं ना काय, पण माझी ड्युटी आहे का मला काम केलं पाहिजे. आज या ठिकाणी भव्य अशा प्रकारचं सीबीएसई शाळा आणि रुग्णालय आई वडिलांच्या नावे सुरू केले. भाऊबीज कृतज्ञतेची सन 2020 पासून या दोन्ही जिल्ह्यातील आशा वर्कर्स, आरोग्य सेविका व महिला पोलीस भगिनींनी कोरोना काळात जीवाची बाजी लावून कार्य केले. अशा 10,000 भगिनींना 10,000 पैठणींची भाऊबीज संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी करण्यात येते. यातून त्यांच्या विषयीची कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्याचा जिजाऊचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांचा प्रयत्न असतो. असं रक्षाबंधन होणे नाही. धर्मवीर आनंद दिघे चित्रपटातील एक दृश्य खूप मनाला हेलावून जाते. हजारो महिलांची रांग लागलेली असते. धर्मवीरांना राखी बांधण्यासाठी अशीच रांग लागते. फक्त दिवस नाही तर रक्षाबंधनाच्या आठवडाभर पालघर जिल्ह्यातील झडपोली गावात निलेश भगवान सांबरे यांच्या घरी हजारो अंगणवाडी सेविका, आशाताई आणि अन्य महिला आपुलकीने आपल्या कर्मवीर भावाला ओवाळण्यासाठी येतात. जाताना त्यांना लाभते ती ओवाळणी ही समस्या निवारणाची असते. त्या भगिनी सांगतात, संकट कोणतंही असो आमचा निलेश भगवान सांबरे हा कर्मवीर भाऊ आमच्या सोबतच असतो. त्याच्यासाठी समाजासाठीच कर्म हाच सर्वात मोठा धर्म आहे. आणि आजही संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश भगवान सांबरे यांनी समाजासाठी असलेली आपली बांधिलकी कायम ठेवलेली आहे. ती म्हणजे आभाळ एवढं मोठं व्हायचं आहे पण मातीशी इमान राखूनच. जिजाऊ ही एकमेव संस्था आहे का जी सेल्फ फंडेड आहे. मी काय टाटा बिर्ला किंवा अंबानी नाही, मी एका शेतकरी कुटुंबात आहे. आजही धंदा व्यवसाय इतका काय खूप मोठा नाही का मला हजारो कोटी रुपये वर्षाला येतात, परंतु जे पैसे येतात त्यातले कमीत कमी 1 रुपयातले 80 पैसे हे समाजाच्या विकासासाठी, सर्वांगीण विकासासाठी खर्च झाले पाहिजेत. माझी ताई राहू दे, माझा भाऊ राहू दे का, त्याला कोणाकडे हात पसरायला नाही लागला पाहिजे. या देशाची गरिबी दूर करायची, या राज्याची करायची, या कोकणाची करायची. आज 700 गावांमध्ये मी पुढे सांगतोय का 7,000 गावांमध्ये जाऊचे विचार पोहोचले जातील. आणि नक्कीच सांगतोय का मला अभिप्रेत असलेलं कोकण महाराष्ट्र लवकरच आपल्याला पाहायला मिळेल. साहेब पैसे तर खूप जण कमवतात पण निलेश सांबरेला खिशात हात घालून लोकांना देण्याची सवय आहे. म्हणून निलेशला पण मला सांगायचंय, फुलांच्या पायघड्यावरून चालताना काटे बोचले तर सहन करायला शिकबाळ. काट्यांना फक्त बोचणं माहिती असते, वेदना कळत नसतात रे. तू तुझे पाय एवढे घट्ट कर, किती लोक तुझ्याकडे आशेने बघतात. निलेश तुझे पाय तू एवढे घट्ट कर, एक दिवस काटे तुला सांगतील, आई ये वेलकम सुस्वागतम, हम झुकता है तुम चलना सीखो, हम झुकता है तुम चलना सीखो.